तर गाईज तुम्ही बघू शकतात आपल्याकडे साडी कलेक्शन. आता आपण स्टार्ट करूया वन बाय वन. मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवणार आहे, प्लस घातली पण आहेत मी, व्हिडिओ शूट केलेले आहेत, तर त्या पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. हॅलो एव्हरीवन, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. सो आज आहे ती म्हणजे मिसेस कोमल ब्लॉग स्टार्ट करणार आहे, कारण आहे आज लेडीज स्पेशल ब्लॉग आहे. कारण खूप जणांचे मला कमेंट्स आले होते, मेसेज येते, तुम्ही खूप दिवसापासून दिदी साडी कलेक्शन कर, पण टाईम नव्हता मिळत. तुम्हाला माहिती, खूप सारे प्रॉब्लेम्स चालू होते, मला रिकवर व्हायला थोडा टाईम लागत होता. सो आता जरा मला चांगलं वाटतंय, तर आज मी विचार केला की आपण शूट करून घेऊया. तर आज मी फक्त स्पेशली ब्लॅक कलेक्शन काढणार आहे, साडीचे दाखवणार आहे तुम्हाला. साडी तर भरपूर आहेत, ते तुम्हाला पार्ट आता वनमध्ये फक्त ब्लॅक कलेक्शन दाखवणार आहे. पुढे फॅन्सी साड्या, पैठणी सगळ्या तुम्हाला बघायला मिळतीलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आपण आजचा ब्लॉग खूप स्पेशल असेल, एंडपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं पहिले जाऊन सबस्क्राईब करा, कारण लवकरच आमचे 100K पण होणार आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला अजून स्पेशल स्पेशल लेडीज स्पेशल ब्लॉग पण बघायला मिळतील, रेसिपीज बघायला मिळतील, कपल व्हिडिओ बघायला मिळतील. तर टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करूया आपले साडी कलेक्शन ब्लॉग. तर गाईज तुम्ही बघू शकतात आपल्याकडे साडी कलेक्शन. आता आपण स्टार्ट करूया वन बाय वन. मी तुम्हाला सगळ्या साड्या दाखवणार आहे, प्लस घातली पण आहेत मी, व्हिडिओ शूट केलेले आहेत, तर त्या पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल का नेसल्यावरती कशी वाटते. सो तुमच्यासाठी आज मी खूप सारी मेहनत केली आहे, तुम्ही पण थोडीशी मेहनत घ्या. खाली सबस्क्राईब नसेल केलं तर अजून चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, जे पण नवीन असतील त्यांनी जाऊन, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सो आता एक तुम्हाला ओपन करून दाखवते कसा पॅटर्न आहे आणि काय पॅटर्न आहे. सो चला स्टार्ट करूया व्लॉगची. सो फर्स्ट आपण साडी बघणार आहे ती म्हणजे खूप ट्रेंडिंग साडी ही माझी, आणि माझ्या लाईफमधली खूप लकी साडी आहे. कारण ह्याच्यावरती जी मी साडीवरती फोटो आणि पोस्ट जेव्हा केले होते इंस्टाग्रामला, तेव्हा भरपूर सारे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो ह्याच्यावरती माझे पोस्टर लागलेले होते. मला खूप सारे स्क्रीनशॉट यायचे का दिदी तुझा पोस्टर लागला आहे साडीचा. तर ही साडी माझी आणि उल्हासनगरला कल्याणमध्ये भरपूर दुकानांमध्ये सुद्धा पोस्टर लावलेले, तर यांच्या मित्रांनी मला फोटो पाठवलेले का तुझी दिदी पोस्टर लागले. सो ही साडी खूप ट्रेंडिंग झालेली, खूप चाललेली तेव्हा. तर मी दाखवते तुम्हाला ओपन करून. खूप सुंदर अशी साडी आहे, ब्लॅक साडी आहे पूर्ण, आणि याला जो वर्क आहे तुम्ही बघू शकतात, पूर्ण मस्त असं वर्क आहे लेसचा, खूप छान साडी आहे. आणि हाफ तिला असं हे जॉर्जेटचा कपडा आहे ब्लॅक, आणि हाफ पूर्ण वर्क आहे, त्याच्यामुळे ते खूप छान वाटते. तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात खूप चांगली वाटते साडी. तर अशा प्रकारे ही साडी खूप चांगली आणि माझी फेमस, या साडीमुळे मी खूप फेमस पण झालेली त्या टाईमला, झाले असेल आता 1-1.5 वर्ष. तर नेक्स्ट आपण घेऊया दुसरी साडी. पार्टीवेअर साडी खूप छान साडी ही पण, मला खूप आवडते. आणि ही घातल्यावरनं जो ब्लाऊज, माझा जो ब्लाऊज आहे सिक्वेन्सचा ब्लॅक पूर्ण, त्याच्यावरती जर घातली आणि आपण रात्री कुठे घालून गेलो ना, तर एवढी शाईन करते ना, खूप छान वाटते ही साडी खरंच. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण सिक्वेन्समध्ये आहे, ज्यांना जमेल त्यांना जमेल. आता मला खूप सवय असे टिकल्या वगैरे घालायची, पण काय काय नाही जमत तर त्यांना खूप इरिटेट होईल साडी घातल्यावर. पण जी आपण जेव्हा नेसतो ना तेव्हा ती खूप सुंदर दिसते खरंच. तर अशी तुम्ही बघू शकता साडी आहे, आणि याच्यावरती मला प्लेन ब्लाऊज आलेला. पण जे फोटोमध्ये तुम्ही ब्लाऊज बघता ते व्हिडिओमध्ये बघता ते, तर त्याच्यामध्ये मी बनवून घेतलेला ब्लाऊज आहे, तो खूप सुंदर वाटते. ही साडी पण खूप चांगली आहे. तर गाईज तुम्हाला फोटो पण बघायला मिळणार आहेत आणि व्हिडिओ पण बघायला मिळणार आहेत. आणि आधी पण मी साडीचे जेव्हा शूट केलेले इंस्टाग्रामला, त्याचे पण फोटो मी तुमच्यासाठी लावते. सो तुम्ही सांगा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये का कोणती साडी तुम्हाला आवडते पुढे पुढे, आणि पुढे पुढे अजून बघा कोणत्या साड्या तुम्हाला आवडतात आहेत. तर नेक्स्ट आपण साडी बघूया, ब्लॅक, फुल ब्लॅक आहे.
आणि खूप छान, ही पण खूप सुंदर अशी लाईट वेट साडी आहे आणि पण पर्सनली मला खूप जास्त आवडते, कारण पटकन ब्लाऊज घातला, साडी घालायला तर फक्त 2 मिनिटंच लागतात. तुम्ही बाजूला फोटोमध्ये बघू शकतात, मी आत्ताच्या आत्ता फक्त 1 तासामध्ये या सगळ्या साड्या घालून आम्ही फोटोशूट केले, आधी व्हिडिओ शूट केला आहे तुमच्यासाठी स्पेशल. नाही तर मी फक्त फोटो लावणार होती, पण हे बोलली नको तू परत एकदा साड्या घाल आणि आपल्या फॅन्स लोकांना दाखवू घालू. सो तुमच्यासाठी आम्ही मेहनत केली आहे परत एकदा. तर ही साडी बघू शकता तुम्ही फोटोमध्ये, इतकी सुंदर वाटते ना ब्लाऊजमुळे, खूप छान असं आणि एकदम लाईट वेट आहे आणि घातल्यावर जो लूक येतो ना, ब्लॅक कलर तो सगळ्यांचा फेवरेटच असतो मोस्टली, पोरांचा पण आणि पोरींचा पण. तर ब्लॅक हा ब्लॅक आहे बाबा, ब्लॅकच्या पुढे कोणता कलरच नाही तुम्ही बोलू शकत. म्हणून आम्ही पहिला ब्लॉग विचार केला का ब्लॅक कलेक्शनच करू आपण, कारण माझ्या नवऱ्याचा फेवरेट कलर ब्लॅक आहे आणि माझ्या त्यांनी सांगितले एवढे साड्या सगळ्या तू सेल कर, पण ब्लॅक साड्या तू अजिबात सेल नको करूस, त्याच्यामुळे मी सगळ्या सांभाळून ठेवले आहेत. तर आपण नेक्स्ट साडी बघूया. संक्रांती ते भरपूर सारे लोक ब्लॅक साड्या संक्रांतीला घालतात आणि जेवढ्या पण साड्या आहेत ना सगळ्या मला इंस्टाग्रामवरनंच आलेल्या आहेत. तर तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही माझ्या अकाउंटवरती जा, crazykomal53 खाली रील्समध्ये जावा, रील्सच्या खाली टॅग केलेल्या असतातच मी, तर त्याच्यावरनं मी ऑर्डर केलेले असतात. सो तुम्ही तिकडून तुम्ही परचेस करू शकतात. तर ही साडी पण खूप छान आहे पार्टी वेअर, ही पण सेम त्या टाईपमध्येच आहे, फक्त त्याच्यामध्ये 2 कलर आहे आणि याच्यामध्ये सिंगल गोल्डन कलर आहे. तर नेसल्यावर तुम्ही बघू शकता ते फोटोमध्ये किती सुंदर अशी साडी वाटते, खूप मस्त हिचा वर्क आहे आणि एकदम रिच लुक देते ही. असं तुम्ही कोणत्या लग्नाला रिसेप्शनला घालून गेले ना, खूप छान आणि रिच लुक देते. तर मला ही खूप साडी आवडतात, ब्लॅक साड्या माझ्या खूप फेवरेट आहेत. म्हणजे कुठे पण जायचं बोलली ना तर माझ्या पटकन मनामध्ये पहिली ब्लॅक साडीच आठवते का आपण हीच घालूया. सो अशा प्रकारे ही पण खूप जास्त फेवरेट आहे माझी. तर नेक्स्ट आपण बघूया, तर नेक्स्ट आपण बघूया माझ्या नवऱ्याची फेवरेट साडी. हे माझा नवरा कोणालाच देऊन देत नाही साडी, कारण त्याला खूप जास्त आवडते. तर ही साडी खूप छान आहे, हिचे पण व्हिडिओज खूप व्हायरल झाले होते. साडी पण खूप ट्रेंडिंगला होती, कारण तुम्हाला माहिती आहे जेवढे पण साड्या मला येतात ना मोस्टली जास्त करून गुजरात त्या साईडने येतात आणि आपल्या कलरमध्ये ते पॅटर्न यायच्या आधी ते मला येऊन जातात 1 महिन्याआधी तरी. तर त्याच्यामुळे रील्स आणि फोटो, तर त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याची खूप फेवरेट साडी आहे. आणि हिच्यामध्ये खूप स्पेशल गोष्ट म्हणजे ही जी वेल्वेट आहे ना, या वेल्वेटवर जी सिक्वेन्स लावली ब्लॅक कलरची, ती तुम्ही फोटोमध्ये बघत असतील एवढं छान लुक देते ना. आणि अर्धी ही वेल्वेट आहे आणि अर्धा सॅटिन आहे, म्हणजे जे मिऱ्या असतात ना खाली त्या सॅटिनमध्ये असतात. सो त्याच्यामुळे खूप युनिक अशी साडीचा पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये पण 2-3 कलर्स होते, पण ब्लॅकच मला खूप जास्त आवडला. तुम्ही बघू शकता आत्ता पण मी असं लावलं तरी चेहऱ्यावरती शाईन खूप वेगळी देते या साडीमुळे, त्याच्यामुळे खूप छान असा लुक देते ही पार्टी वेअर ही पण साडी. जास्त करून ब्लॅक आहेत ना माझ्याकडे, सगळ्या पार्टी वेअरच आहेत, तर खूप छान वाटते ही पण साडी. आणि तुम्ही फोटो आणि व्हिडिओमध्ये तर बघूच शकता ते, ह्याच्यावरचा ब्लाऊज ते तर स्टिच नाही केला आहे, पण जो वेल्वेटचा ब्लॅक कलरचा जो ब्लाऊज आहे ना तोच मी जास्त करून या साडीवरती वेअर करते. सो नेक्स्ट आपण लास्टच्या 3 बाकी आहेत, बघून घेऊया कोणत्या साड्या आहेत. तर ही नेक्स्ट साडी आहे पैठणी आहे. पैठणी बोलू शकतात हिला, ही मध्ये ट्रेंडिंग चाललं होतं या साड्या संक्रांतीच्या टाईमला मला आलेली. ही जी घातली आहे ना, ही पण या दोन्ही मला संक्रांतीला आलेल्या होत्या पैठण्या. ह्याच्यावरती मी ऑक्साईड ज्वेलरी घातलेली, तर एवढा छान लुक आला ना या साडीचा पण. तर मस्त साडी ही पण काठा पदरमध्ये ब्लॅकमध्ये. तर आमच्यामध्ये जास्त ब्लॅक कलर घालत नाहीत, पण तरी पण म्हणजे असं असते हाऊस असते ना का ब्लॅक कलरची साडी घालायची फोटोशूट करायची, त्याच्यामुळे ब्लॅक कलर हा मला खूप आवडतो आणि यांना पण आवडतो. तर मी जास्त घालत नाही अशी देवाला किंवा कुठे आम्हाला जायचं असेल तेव्हा, जास्त करून पार्टीला किंवा फंक्शनलाच आम्ही साड्या घालतो रात्रीच्या. तर तुम्ही फोटो व्हिडिओमध्ये बघा, ह्याचा पण लुक खूप छान वाटतो आहे. आणि नेक्स्ट आपण साडी बघूया, ही खूप प्लेन आहे.
सो नेक्स्ट आपण बघूया हे ब्लॅक प्लेन पूर्ण प्लेन साडी खूप छान वाटते घातल्यावरनं पण आणि याला अशी गोल्डन कलरची लेस आहे. ह्याची साडीमध्ये जास्त करून शो साडीला नाही आहे, जास्त करून शो ब्लाऊजला आहे. तुम्ही फोटोमध्ये बघता तसे ब्लाऊज एवढं वर्कमध्ये एवढं छान दिलं आहे आणि त्याची जी वर्क दिली आहे ना गुजराती टाईपमध्ये एवढी छान वाटते ना. तर असं म्हणजे फक्त बॉर्डरला ही लेस येल्लो कलरची आणि साडी असं बघून वाटेल तुम्हाला काय आहे चिंदी, पण ही जी घातली ना त्या ब्लाऊजवरती तेवढंच छान वाटते ना. तुम्ही फोटो आणि व्हिडिओमध्ये बघतच असतील एवढी छान वाटते साडी. तर ही पण मला खूप आवडते आणि अशा लाईट वेट साड्या आहेत ना, तुम्ही अशा फंक्शनला पूजेला वगैरे घातल्या ना तुम्हाला त्रास ना होत असं फिरायला वगैरे. तर अशा लाईट वेट साड्या घालायला खूप चांगलं वाटतं मला पण. तर आपण लास्ट एकदम लास्ट म्हणजे लास्टची साडी बघूया, ती म्हणजे ही पण माझ्या नवऱ्याची खूप जास्त फेवरेट आहे. तर ही साडी आहे ती म्हणजे रेडीमेड पूर्ण शिवलेली साडी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही, धड मिऱ्या घालायचं नाही आहे का काहीच नाही आहे, किंवा परकर पण नाही लागणार. सो आधी असं आपल्याला साडी अशी असते आणि मिऱ्या पूर्ण स्टिच केलेल्या आहेत आणि फक्त पदरला पण तुम्हाला हे नाही करायचं आहे, मिऱ्या नाही घालायच्या, डायरेक्ट असं इथे ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ते मी कशाप्रकारे ही साडी घातली आहे आणि पूर्ण ब्लॅक साडी घातली आणि त्याच्यानंतर मी जॅकेट वेअर केलं आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ती या साडीवरून वरतून जॅकेट मी घातलेलं आहे. तर साडी अशी आहे आणि असं सेपरेट जॅकेट आहे, खूप छान जॅकेटवरती वर्क आहे. तुम्ही बघू शकतात असा वर्क खूप छान वाटतो रात्रीचा पण. जास्त करून ब्लॅक साड्या पण नाईटलाच घालतो आणि या सगळ्या पार्टी वेअरच साड्या आहेत. तर हे जॅकेटला एवढा लूक येतो ना घातल्यावर खूप छान वाटते. ही साडी पण मला आवडते आणि माझ्या नवऱ्याला पण खूप जास्त आवडते. तर सगळ्यात लास्ट तुम्ही बघता ते ही घातलेली माझी साडी, ही पण ब्लॅकच आहे आणि काठा पदरची. मला खूप जास्त आवडते. हिचा जो कपडा आहे ना एकदम सॉफ्ट आहे. आता पण मी घालून बसले ना असं वाटत नाही मी साडी घातली. तर अशा प्रकारे माझं ब्लॅक कलेक्शन साड्यांचं इथे संपवते. आणि तुमची फेवरेट कोणती साडी आहे फोटो व्हिडिओमध्ये बघून तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणती साडी तुम्हाला आवडली आहे. नक्कीच मी ह्याच्यामधली 100 केला तुमच्यासाठी स्पेशली गिव्हे करेल. सो नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती आवडते. सगळ्यात जास्त जी साडी आवडली असेल तर ती मी गिव्हे करून टाकेल तुमच्यासाठी स्पेशली. सो अजून पण कमी तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग आम्ही काय करू ते पण तुम्ही नक्की सांगा. ब्लाऊज कलेक्शन एक पार्ट बाकी मला वाटतं. आम्ही 3 पार्ट केले आहेत, तर लिंक मी खाली दिली आहे ब्लाऊज कलेक्शन 3 पार्टची. तर अजून ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पटकन जाऊन पहिले ब्लाऊज कलेक्शन बघून या आणि मग साडी कलेक्शन बघा, म्हणजे तुम्हाला मजा येईल. तर आज तर 1 झालेलं आहे. अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळे पार्ट पण करणार आहेत. सो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.